करवीर तालुक्यातील कणेरीवाडी इथल्या साईनगरातील कंजारभाट वसाहतीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं आज पहाटे छापा टाकला. या छाप्यात 2,17,000 किमतीचं दारू बनवण्याचं साहित्य जप्त करण्यात आलं आणि जागेवरच त्याची विल्हेवाट लावण्यात आली. हातभट्ट्या चालवणाऱ्या 10 जणांविरोधात गोकुळ शिरगाव पोलिसात गुन्हा दाखल झालाय. कोल्हापूर जिल्ह्यात गावठी दारूच्या हातभट्ट्या सुरूच आहेत. पोलिसांकडून एखाद दुसऱ्या ठिकाणी छापा टाकून कारवाई केल्याचं दाखवलं जातं, पण प्रत्यक्षात हातभट्ट्या पेटत राहतातच. करवीर तालुक्यातील कणेरीवाडी इथल्या कंजारभाट वसाहतीत हातभट्टीची दारू बनवली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळाली. त्यानुसार आज पहाटे उपनिरीक्षक संदीप जाधव, हवालदार खंडू कोळी, संजय पडवळ, कृष्णा पिंगळे, हिंदूराव केसरे, संजय हुबे, विनोद चौगले, रोहित मरदाने, सारिका मोटे यांनी छापा टाकून 10 गावठी हातभट्ट्यांवर कारवाई केली. त्यातून 5,500 लिटर कच्चं रसायन, 500 लिटर पक्कं रसायन, 250 लिटर गावठी दारू असं 2,17,000 साहित्य जप्त केलंय आणि ते नष्ट देखील करण्यात आलं. या प्रकरणी रोहित घारुंगे, सनी बाटुंगे, अर्जुन घारुंगे, संदीप घारुंगे, जगदीप बाटुंगे, राकेश बाटुंगे यांच्यासह 4 महिलांच्या विरोधात गोकुळ शिरगाव पोलिसात गुन्हा दाखल झालाय.